नर्मदा पायी परिक्रमा, दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास। नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या कुशीत कसे बिंदास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्रीयुत वामन गरुड, वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे। दिवस 17, दिनांक 19 डिसेंबर 2020, वार शनिवार। दाबरी ते खप्परमाल, खप्परमाल ते भवाना असा 26 किलोमीटरचा प्रवास। काल रात्रीचा साधा आमटी भातच, पण तो ज्या काही प्रेमाने पुढे आला, आग्रह करून करून वाढला, त्यामुळे पोट भरले पण मन काही भरले नाही। पहाटे लवकर जाग आली। काल रात्री बोहरीत पडवीत रात्रभर धुनी पेटवली गेली। त्या सर्व घरातील वातावरण एकदम उबदार झाले होते, त्यामुळे बाहेरील थंडीची जाणीव झाली नाही। मात्र पहाटे डोलडालसाठी बाहेर पडल्यावर ते लक्षात आले। कसे तरी ते प्रकरण अंधारात उघड्यावर उरकले, तोंड धुतले, आंघोळीचा प्रश्नच नव्हता। स्वच्छतेसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळाले हेच नशीब। दिसायला लागल्यावर जो तो नर्मदे हर करत पुढील रस्त्याला लागला। आम्ही श्री पावरांच्या दोन छोट्या मुलांना थोडे पैसे देऊन पोर्टर म्हणून घेतले। ते आम्हाला वाटेतील फक्त कठीण डोंगर पार करून देणार होते। तेथून पुढे खप्परमालला सरळ रस्ता आहे असे ती म्हणाली होती। पावरांच्या घरातून बाहेर पडताच अत्यंत कठीण अंत पाहणारे चढ उतार सुरू झाले। जेमतेम अर्ध्या पाऊण फुटाची पाऊलवाट। पाय घसरल्यावर आपले काय होईल या कल्पनेने मन घाबरे घुबरे होत होते। आमचे साठीपर्यंत तरी अशा अर्थाने कधी पाय घसरले नाहीत, आणि आता घसरला तर सांभाळून चल रे बाबा। फार मोठे डोंगर समोर उभे होते। एक संपताच दुसरा समोर ताठ मानेने उभा होता। बसत उठत घसरत पडत फाफू करीत बऱ्याच वेळाने खप्परमाल दिसू लागले। आश्रमाच्या अगोदरच 2 किलोमीटरवर रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे पूर्वी इतका कठीणपणा आता राहिला नव्हता। तिथे त्या छोट्या मुलांनी आमच्या सॅक आमच्याकडे दिल्या व त्यांचा मेहनतांना घेऊन परत ती घरी जाण्यासाठी चित्कारत उधळली। आम्ही टप्पे खात खप्परमालला वांगऱ्या ठुमला पावरा यांच्या प्रशस्त घरात आसन लावले। गेल्या गेल्या उत्तम कोरा चहा झाला। त्या माऊलीची 6 मुलं, मोठी मुलगी जेमतेम 10 वर्षाची आणि नंतर 1.5-2 वर्षाच्या अंतराची इतर लहान लेकरं। आम्ही भोजन प्रसादे घेऊन पुढे जाणार हे समजल्यावर ती माऊली बाहेर आली। आता तिला काही मदत हवी का विचारल्यावर ती धिप्पाड माता हसत हसत मिस्किल स्वरात म्हणाली की लाकडे फोडायचे आहेत, जमेल तुम्हाला? आम्ही दोघे नरमून गप्पगार बसलो। त्या माता रामाने आपल्या रडक्या छोट्या मुलाकडे दुर्लक्ष करून बाहेरून लाकडे फोडून आणले, चूल पेटवली। एवढ्या काळात त्या 10 वर्षाच्या मुलीने समर्थपणे त्या छोट्यांना आपल्या घरातील छोटेसे किराणा मालाचे दुकान सांभाळले। ती छोटी इतकी चुणचुणीत होती की तिला आम्ही 500 रुपये सुट्टे आहेत का म्हणून विचारले तर 2 मिनिटात 150-500 नोटा सुट्ट्या घेऊन आमच्यासमोर उभी राहिली। 11:30 आत त्या छोट्या मुलांच्या मातेने दोघांसाठी अप्रतिम खिचडी बनवली।
आम्हाला प्रथम वाढले आणि मग आपल्या छोट्या मुलांच्या थाळ्या वाट्या खिचडीने भरल्या. ती मुले इतकी समजूतदार होती की आईच्या सहाय्याशिवाय ती गरमागरम खिचडी फुंकर मारून खात होती. सर्व झाल्यावर त्या माऊलीच्या हातावर आम्ही काही पैसे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्पष्टपणे ते घेण्यास नकार दिला. मग आम्ही त्या छोट्या मुलाच्या हातात ते पैसे घाई गडबडीने दाबले व सॅक उचलून बाहेर पडलो. 12 दरम्यान त्या आश्रम वजा घरातून बाहेर पडलो. सगळी एकाकी घरे, कुठे गाव दिसलेच नाही, छोटी वस्ती. आता भमाना किंवा भामणे या नंदुरबार जिल्ह्यातील गावाकडे पावले वळू लागले, कारण डोंगर कापून घाट रस्ता तयार करण्याचे काम वेगाने चालू होते. घरंगळत गेलो असतो तरी 2-4 किलोमीटर सहज गेलो असतो इतका भन्नाट होता. दमलेलं शरीर पाय पळवत होते. वाटेत काम करणारे अनेक मजूर आमच्याकडे पाहून नर्मदे हर करत अभिवादन करीत होते. अनेक डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर्स, ट्रक यांची धावाधाव चाललेली दिसत होती. काही मजूर रस्त्याकडेला खडी फोडून त्याचे ढिगारे लावत होते. वाटेत अनेक ठिकाणी आम्हाला थंड पाण्याबद्दल विचारले जात होते. आम्ही बसत उठत त्या सरळ रस्त्याने 5 दरम्यान भमानाला पोहोचलो. गावाबाहेर सुरुवातीलाच मणिया पावरा यांचे घर. हाच आमचा आजचा आश्रम. आमच्या अगोदरच तिथे 25-30 परिक्रमावासींनी झाडाखाली उघड्यावरच आसन लावलेले, काही आरामात पडून आराम करीत असलेले. इथे बाहेर उघड्यावरच झोपायचे होते. जेवण बनवून खायचे होते. त्यांनी फक्त तांदूळ, तिखट मीठ आणि थोडे सरपण दिले होते. 1-2 परिक्रमावासींनी पुढाकार घेऊन बाहेर चुलण मांडले होते. तुटक तुटक आदिवासींची घरे, कुठलेही सहकार्य नाही की विचारपूसही नाही. याचे कारण नंतर लक्षात आले की या आदिवासी पाड्यावर पाण्याची सगळी बोंब होती. पाणीच नाही कुठे. लांब 1 किलोमीटरवर एकदम खोल एक ओढा मरतुकड्या पाटाने कसा बसा वाहत होता. तोच एक पाण्याचा स्रोत. जवळच बिन पाण्याचा हातपंप मोडके हाताने बंद पडलेला. आणखी एक पार दुसऱ्या टोकाला हातपंप. पण तिथे खूप कष्टाने दांडे मारल्यावर जेम तेम हंडाभर पाणी मिळत होते. साऱ्या लहान मुली, मुलं, बायका पाणी आणण्याचा कष्टपद कामाला झुंपवले. आम्हाला प्यायला सुद्धा पाणी मिळाले नाही. शेवटी 2-3 दणकट तरुण परिक्रमावासींनी 2-3 हंडे पाणी आणले. खिचडी शिजत पडली. आता जेवणाचा प्रश्न मिटला. प्यायलाही पाणी मिळेल, पण उद्याचे डोलडालचे काय करायचे? आणि आंघोळ? उद्या पण आंघोळीला दांडी. म्हणजे हा एक विनोदच झाला की नर्मदा परिक्रमेत आम्ही आहोत, नदीच्या किनाऱ्याने फिरत आहोत आणि 2 दिवस बिनांघोळीचे, तेही पाण्याअभावी. जाऊ द्या, काय करणार, बघूया उद्या काय घडतंय ते. सवृषाली मी आणि आणखी 2 मातारामना शेजारच्या आदिवासी घरात राहण्यासाठी जागा मिळाली. पण तिथे बऱ्याच कोंबड्या, बकऱ्या, बकऱ्यांची खोडकर, करडी, गाई, म्हशी यांनी बरीच जागा व्यापली होती. संध्याकाळी आरतीच्या वेळी 15-20 कोंबड्यांची पिल्ले, शेळ्यांची पिल्ले आत अचानक घुसली. त्यांना हाकलून लावताना आमची दमछाक झाली. शेवटी त्या घर मालकिणीने त्यांचा एकदाचा बंदोबस्त केला. रात्री ती अर्धपक्की खिचडी खाऊन कुडत कुडत झोपेची वाट पाहत पडून राहिलो. धन्यवाद.